आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। डोंबिवली मानपाडा येथे असलेल्या प्रीमियर कंपनीची 186 कोटींची किंमत असलेली 86 एकर जमीन अवघ्या 12 कोटी रुपयात अनंत डेव्हलपर्स नामक बिल्डरला राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांनी विकल्याचा आरोप करण्यात आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली होती। या तक्रारीत म्हटले आहे की नारायण राणे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना शासनाने एक व्यवहार केला होता, त्यात राज्य शासनाच्या जमिनीवर असलेल्या प्रीमियर कंपनीवर 186 कोटींचा बोजा होता। याच कंपनीची 86 एकरची जमीन अवघ्या 12 कोटी रुपयांना अनंत डेव्हलपर्स बिल्डरला विकण्यात आली। विशेष म्हणजे खोटा जीआर करून ही जमीन विकली आहे असा आरोप राणे यांच्यावर करण्यात आलाय। या तक्रारीची दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हे आता उच्च स्तरावरून देण्यात आले। ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडेच ही चौकशी सोपवण्यात आली आहे आणि या वृत्तास ठाणे एसीबीच्या सूत्रांनी दुजोरा दिलाय।